नमस्कार, मैं श्वेता केवार, InBCN में आप सभी का स्वागत है। मेरा साहस, मेरी इज्जत, मेरा सम्मान है पिता। मेरी ताकत, मेरी पहचान है पिता। यह सारे शब्द खोखले जान पड़ते हैं जब एक इंसान अपने खून पसीने से सींचे हुए फूल को ही कुचल देता है। पिता और बेटी के रिश्ते को शर्मसार कर देने वाली यह घटना सकरदरा पुलिस स्टेशन से सामने आई है, जहां महज 13 वर्षीय बेटी की इज्जत को उसके पिता ने ही तार तार कर दिया। बेटी जिसकी आंखें खुलते ही उसकी पूरी जिम्मेदारी एक पिता की होती है। पिता ही उसे उंगली पकड़कर बाहरी दुनिया से रूबरू कराता है। बाहरी दुनिया में कोई भी समस्या आए तो पिता दीवार बनकर अपनी बेटी की रक्षा के लिए खड़ा रहता है। लेकिन जब यह दीवार ही उस बेटी पर गिर जाए तो बेटी कैसे बचे? बचने का कोई रास्ता ही नहीं रह जाता। ऐसी ही पिता रूपी दीवार 13 वर्षीय बालिका पर गिर पड़ी, जब उसके पिता ने ही उसकी इज्जत को तार तार कर दिया। घटना सकरदरा पुलिस स्टेशन की है, जब रात 10 बजे गौरीशंकर कोलते अपने घर गया। इस क्रूर पिता ने अपनी बेटी को हवस का शिकार बना लिया। माँ के घर लौटते ही बेटी ने आप बीती बताई तो माँ ने सकरदरा पुलिस स्टेशन पहुंचकर शिकायत दर्ज कराई। इस हैवान पिता को सकरदरा पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आरोपी आणि पीडिता यांच्यामध्ये वडील आणि मुलीचं नातं आहे आणि दिनांक 18/3/2017 रोजी रात्री 10 वाजता हा आरोपी नेहमीप्रमाणे त्याच्या घरी गेला आणि त्याची मुलगी बेडवर झोपलेली असताना त्याने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला। तर या संबंधाने पोलीस स्टेशन सक्करदरा येथे अपराध क्रमांक 108/17 कलम 376(2) FIJK IPC आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 4, 6 आणि 10 या कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सर, ज्यावेळेला हे घटना घडली त्यावेळेला मुलीची आई कुठे होती आणि त्यावेळेला असं कुठे की याच्या आधी पण असं काही प्रकार घडलेला आहे? नाही, याच्या आधी असा प्रकार घडलेला नाही। त्यावेळी मुलीची आई जी आहे ती स्वयंपाक कामाला त्याच एरियात बाजूला गेलेली होती, ती घरी हजर नव्हती आणि त्याच संधीचा फायदा घेऊन या आरोपीने हे कुकर्म केलेलं आहे। मग ही घटना समोर कशी आली, बच्च्यांना कशी कुठली? त्या मुलीने तिच्या आईला ही घटना सांगितली तिची आई घरी आल्यानंतर, आणि मग तिच्या आईने ती मुलीच्या आजीशी संपर्क साधला आणि याविषयी चर्चा झाल्यानंतर त्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आल्या। आपको बता दे की पिता गौरीशंकर कोलते यह गुनहगार प्रवृत्ति का व्यक्ति था और इसी के चलते 302 के तहत 2012 से 2016 तक सजा भी काट चुका है। यापूर्वी त्याच्यावर एक 302 IPC चा गुन्हा दाखल आहे पाचपौली पोलीस स्टेशन अंतर्गत, आणि त्यामध्ये त्याला सन 2012 ते 2016 या 5 वर्षासाठी त्याला शिक्षा झालेली होती, ती 5 वर्षे शिक्षा भोगून तो परत आलेला आहे। आणखी काय सांगता येईल या प्रकरणामध्ये? जे असे जे घटना घडत आहेत पालकांनीही काळजी घेण्याची गरज आहे, अशा प्रकारच्या घटना वाढत चाललेल्या आहेत, काय एक सामाजिक बांधिलकी? अशा प्रकारच्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आपले एकमेकांसोबतची जी नाती आहेत ती आई वडिलांनी भाऊ बहिणींनी जपण्याची फार गरज आहे आणि समाजाला या दृष्टिकोनातून खरंच एकमेकांची काळजी घेण्याची गरज आहे। आज रिश्तों में भी मिलावट आ गई है, तभी तो एक पिता अपनी बेटी को भी हवस का शिकार बना रहा है। रिश्तों में भावनाएं ही नहीं बची है। अगर कहे बेटियां घर में सुरक्षित है तो इस पिता की हरकत उसे भी झूठा साबित करती है। आज बेटियां कहां सुरक्षित है, यह सवाल हर किसी को सता रहा है। कैमरा पर्सन करण सिंह ठाकुर के साथ श्वेता केवार, InBCN न्यूज, नागपुर।